नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पंकज गव्हले जगदंब गोट फार्म माहुरामध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे शेळ्यांचा मांस कसा ओळखायचा आणि त्यांना बोकड केव्हा दाखवायचा या संदर्भात. आजचा हा व्हिडिओ नवीन शेळी पालकांकरता आहे. शेळ्यांचा मांस कसा ओळखायचा, त्यांची लक्षणं काय काय असतात, त्यांना बोकड कधी दाखवायचा, यासारख्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर 100 शेळ्यामध्येही मांस आलेली शेळी तुम्ही लगेच ओळखाल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या या आपल्या भागाला. शेळी दोन पद्धतीनं आपला मांस दाखवत असते, ज्यामध्ये पहिली पद्धत ही लक्षणांची आहे. या लक्षणांमध्ये शेळी वारंवार ओरडती, विशिष्ट पद्धतीनं आपल्या शेपटीची हालचाल करत असती, किंवा दुसऱ्या शेळ्यांवर बोकडासारखं चढणं किंवा उडणं असू शकतं, आणि तिच्या मागच्या भागावर सूजही आलेली असती. हे लक्षणं कुठलाही नवीन शेळीपालक किंवा जुना शेळीपालक लगेच ओळखू शकतो. या व्यतिरिक्त दुसरी पद्धत जी आहे, याला आपण सुप्त मांस किंवा सायलेंट हीट असं म्हणतो. हा मांस ओळखण्यासाठी आपल्याला आपल्या कळपामध्ये बोकड असणं खूप आवश्यक आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही आता ही जी शेळी बघताय ही नॉर्मल शेळी आहे, जिच्या मागच्या भागावर कुठलीही सूज नाही. ही शेळी कुठलेही लक्षणं दाखवत नाही. ही माझ्यावर आलेली शेळी आहे. हिची मागच्या भागाची सूज तुम्ही बघू शकता. हिचं विशिष्ट पद्धतीनं ओरडणंही तुम्ही बघू शकता. शेपटीची विशिष्ट पद्धतीनं वारंवार होणारी हालचाल तुम्ही बघू शकता मित्रांनो. याचबरोबर बाकीच्या दुसऱ्या शेळ्याही तुम्ही लक्ष देऊन बघू शकता. त्या माझ्यावर येण्याचे कुठलेही लक्षणं दाखवत नाहीत आणि बोकडही त्यांच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही. शेळी बोकडाकडून लागल्यानंतर या पद्धतीनं मागच्या भागामध्ये वाकत असती. शेळी जोपर्यंत बोकडाकडून पूर्ण लागत नाही तोपर्यंत ती त्या बोकडाच्या जवळपासच राहती. शेळी पहिल्यांदा बोकडाकडून लावत असताना ती 12 महिने पूर्ण झालेली असावी. जातीनुसार शेळ्यांचा पहिल्यांदा माझ्यावर येण्याचा कालावधी हा वेगवेगळा असू शकतो.
जर बोकडाकडून योग्य पद्धतीने शेळीची लागवड नाही झाली तर ती शेळी परत 21 दिवसानंतर आपला मांस दाखवते, तेव्हा हेच लक्षणं तुम्हाला दिसू शकता आणि त्यानंतर परत तुम्ही ती शेळी बोकडाकडून लावून घेऊ शकता. शेळी बोकडाकडून पूर्णपणे लागल्यानंतर ती बोकडामध्ये कुठलाही इंटरेस्ट दाखवत नाही आणि बोकडंही त्या शेळीमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट दाखवत नाही. लागल्यानंतर ती शेळी बोकडापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी आपण समजू शकतो की माझावर आलेली ही शेळी बोकडाकडून पूर्णपणे लागल्या गेलेली आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजवंताला शेअर करा आणि अजूनही तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून भविष्यात आम्ही बनवणारे शेळीपालनाचे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.